महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्य वैश्य महासभेच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची निवड आर्य वैश्य भवन यवतमाळ येथे करण्यात आली. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी महासभेच्या वतीने समाजातील गरीब बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते, तर समाजातील गरीब कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याच पद्धतीनं यवतमाळ जिल्ह्यातही असे उपक्रम राबवण्यात यावे यासाठी यवतमाळ जिल्हा आर्य वैश्य महासभेच्या अध्यक्षपदी घाटंजी येथील संजूभाऊ पालतेवार, तर उपाध्यक्ष राष्ट्रपती उमरखेड येथील इंजिनियर सुरेंद्र कोडगीरवार, तर सचिवपदी आर्णी येथील राजेंद्र भाऊ नालमवार, कोषाध्यक्षपदी यवतमाळ येथील विजूभाऊ पलतेवार यांची निवड करण्यात आली. यावेळी राज्य संघटक प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार, राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत गुंडाळे, गोपाळ मुक्कावार, निखिल चिदरवार, विनोद भाऊ जिल्हेवार, महेश पत्तेवार, प्रसिद्धी प्रमुख किरण मुक्कावार, संघटक प्रशांत भाऊ बणगिनवार, नरेंद्र नारलावार, उमाकांत पापिनवार, संजय मुनगिनवार, प्राध्यापक गजानन बेलगमवार, समीर मुस्तिलवार यांच्यासह यवतमाळचे आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष विजय पालतेवार हे उपस्थित होते. न्यूज 15 मराठी साठी किरण मुक्कावार, यवतमाळ.